म्हणजे दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये देअर मस्ट बी ए मुवमेंट ऑर डी लोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स मग पाय इलेक्ट्रॉन्स डी लोकलायझेशन याचा अर्थ दे आर नॉट फिक्स्ड एका ठिकाणी स्थिर ते असत नाहीत फिरणारे इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत आणि मग हे कुठं आपल्याला पाहायला मिळेल तर रेझोनन्स

आणि त्या सिग्मा बॉन्डला जोडलेला ऍटम किंवा ग्रुप त्यावर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल किंवा त्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे असं जिथं आपल्याला दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळेल तिथं हा रेझोनन्स आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे डी लोकलायजेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स तिथं किंवा फ्लॉप इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन ॲटम किंवा वन पार्ट ऑफ द सिस्टीम टू द अदर पार्ट ऑफ द सिस्टीम सो हॅ टू क्रिएट ए न्यू सेंटर्स विथ लो अँड हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे जिथून इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल तिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते आणि जिकडे इलेक्ट्रॉन जाणार आहे तिकडे ती इलेक्ट्रॉन ही वाढते म्हणजे अशा पद्धतीनं हा रेझोनन्स आपल्याला पाहायला मिळतो मग असं कोणतं स्ट्रक्चर आहे तर धिस इज नथिंग बट बेन्झिन यू आर फॅम्युलर विथ दिस स्ट्रक्चर इट हॅज ए रेग्युलर हेक्झॅगॉनल शेप बिकॉज ऑल द कार्बन अँड हायड्रोजन दे लाईन वन प्लेन सो इट हॅज अ प्लॅनर स्ट्रक्चर आणि षटकोणाकृती इथं आपल्याला त्याचा आकार पाहायला मिळतो इन दिस स्ट्रक्चर देर आर थ्री कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स अँड थ्री कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं त्याचं बॉन्डलाइन स्ट्रक्चर जर आपण काढलं तर हे असं असणार आहे डबल बॉन्ड कन्सिस्ट ऑफ वन वन पाय आणि सिंगल बॉन्ड सो डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड दिस इज नथिंग बट ए कॉन्झ्युगेट सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड दॅट इज द अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड इथं आपल्याला पाहायला मिळतं आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कार्बन कार्बन डबल बॉन्ड लेंथ जी असणारे आहे ती वन थर्टी थ्री पिकॉमीटर असणारी आहे अँड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज फॉन्ड टू बी वन फिफ्टी फोर पिको मीटर दिस इज द एक्सपेक्टेड बॉन्ड लेंथ इन बेन्झिन परंतु ऑब्झर्ड जी असणारे आहे ती मात्र कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असू दे किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असू दे वन थर्टी एट पिको इतकी असणारी आहे म्हणजे याचा अर्थ इन बेन्झिन ऑल द कार्बन ऍटम्स आर इक्वी व्हॅलंट असणारे आहेत इक्वेलंट का असतात तरी त्या बेन्झिन मध्ये प्रत्येक कार्बन ॲटमकडं एक पी ऑरबायटल असणार आहे विथ इलेक्ट्रॉन दिस इज द हेक्झागॉनल रिंग ऑफ बेन्झिन अँड इच कार्बन ऍटम एज अ पी ऑर्बायटल विथ सिंगल इलेक्ट्रॉन आणि मग असं होऊ शकतं या कार्बनचा पी ऑरबायटल आणि या कार्बनचा पी ऑरबायटल यांचं साईड वाईज ओव्हरलॅपिंग होईल यांचंही साईड वाईज ओव्हरलॅपिंग सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड अब अँड बिलो द प्लेन हे आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे तिथं नवीन बंद तयार झाला असेल किंवा इथं यांचं साईड वाईज ओव्हरलॅपिंग होईल सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड अब अँड बिलो द प्लेन सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ पायबॉन्ड पुन्हा यांचं साईडवाइज ओव्हरलॅपिंग होऊ शकतं आणि पुन्हा इथं हा पायबॉन्ड तयार होऊ शकतो दिस इज द वन वे ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ पी ऑर बायटल्स पण दुसरी शक्यता असणार की या दोघांच्या मध्ये ओव्हरलॅपिंग होऊन इथं पाय इलेक्ट्रॉन पाय तयार होईल यांचं आणि यांचं ओव्हरलॅपिंग होऊन पाय बॉन्ड तयार होईल आणि या दोघांचं ओव्हरलॅपिंग होऊन पायबॉन्ड तयार होऊ शकतो म्हणजे प्रत्येक कार्बन कडे जो पी ऑर्बायटल असणार आहे की ज्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असणार आहे तो पी पीऑर्बायटल ऍडजसेंट कार्बन ला कशाही पद्धतीनं त्याच्या पी पीऑर्बायटल बरोबर तो ओव्हरलॅपिंग करतो म्हणजे देर इज अ डी ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे पाय इलेक्ट्रॉनची मुवमेंट ही संपूर्ण सहा कार्बन ऍटम होऊन फिरताना आपल्याला पाहायला मिळते आणि मग इथं आपण म्हणू शकतो की इट इज अ परमनंट इफेक्ट मग हा रेझोनन्स विद्यार्थी मित्रांनो का अभ्यासायचा त्या वी स्टडी रेझोनन्स काय गरज काय त्याची तर टू अंडरस्टँड द स्टॅबिलिटी ऑफ द कंपाऊंड अँड इट्स ए एनर्जी स्टेट म्हणजे नीट असेल जेई असेल सीईटी असेल किंवा अन्य ज्या एंट्रन्स एक्झामिनेशन असणारे आहेत या एंट्रन्स एक्झामिनेशनला यावर इंडक्टिव्ह इफेक्ट असू दे किंवा रेझोनन्स इफेक्ट असू दे यावर स्टॅबिलिटी ही एक्सप्लेन करा म्हणून किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट स्टेबल और लिस्ट स्टेबल असं विचारलं जातं त्यावेळेस तुम्हाला हे सांगणं आवश्यक आहे किंवा एनर्जी स्टेट म्हणजे जे रेझॉनन्स स्ट्रक्चर्स असणारे आहेत आणि त्यापासून इंटरमिजिएट रेझोनन्स हायब्रिड जे पुढे आपण एक्सप्लेन करणार आहोत हे यांच्यामधला एनर्जीचा डिफरन्स जो असणारा आहे स्टेबल म्हटलं की एनर्जी कमी असते एवढं लक्षात जरी ठेवलं तर तुम्हाला एक्सप्लेन करताना अडचण येणार नाही ना मला वाटलं हे तुम्हाला कळालं असेल आपण पुढं जाऊया इथं दोन स्ट्रक्चर्स बेंजिनची काढलेले आहेत सपोज दिस इज स्ट्रक्चर वन इन विच दॅर इज अ डबल बॉन्ड बिटवीन कार्बन वन अँड टू अँड सिंगल बॉन्ड बिटवीन कार्बन टू अँड थ्री अगेन देर इज अ डबल बॉन्ड बिटवीन कार्बन थ्री अँड फोर एंड इफ यू ऑब्झर्व सेकंड विल दैट इन कार्बन इन बिटवीन कार्बन सी वन एंड सी टू देर इज अ सिंगल बॉन्ड अँड बिटवीन सी टू अँड सी थ्री सी थ्री देर इज अ डबल बॉन्ड म्हणजे ही जी दोन स्ट्रक्चर्स असणारी आहेत हे पी ऑरबाईटलचं ओव्हरलॅपिंग कसं झालेलं आहे त्यावरून ते पायबॉन्डचं फॉर्मेशन होतं हे आपण आता पाहिलेलं आहे त्यामुळे इथं पोजिशन ऑफ पायबॉन्ड इज नॉट फिक्स्ड म्हणजेच इथं डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे इथं रेझोनन्स आपण एक्सप्लेन करू शकतो म्हणजे इथं एक बेंजून जो असणार आहे त्याचं दुसरं बेंजिनचं स्ट्रक्चर देखील आपल्याला इत पाहायला मिळू शकतं ते का त्या कंडिशन आपण पुढे अभ्यासणार आहोत हे कशामुळं ही दोन स्ट्रक्चर्स आपल्याला मिळाली की ज्यांना आपण लेबी स्ट्रक्चर्स असं आपण म्हणतो ती जी स्ट्रक्चर असणारी आहेत इच स्ट्रक्चर इज कॉल्ड रेझोनन्स स्ट्रक्चर आर ऑल्सो नोन एज अ कॅनॉनिकल स्ट्रक्चर म्हणजे ही जी दोन स्ट्रक्चर्स असणारी आहेत टू स्ट्रक्चर्स वन अँड टू आर कॉल्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ बेन्झेन परंतु यातलं स्ट्रक्चर वन किंवा स्ट्रक्चर टू जर विचारात घेतला आपण तर यापैकी एक स्ट्रक्चर कोणतंही इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर कॅनॉट एक्सप्लेन ऑल द नोन प्रॉपर्टीज ऑफ बेन्झेन म्हणजे बेन्झिनच्या ज्या काय प्रॉपर्टीज असणार आहे म्हणजे रेझोनन्स इट हेल्प टू एक्सप्लेन द फिजिकल एज वेल एज केमिकल प्रॉपर्टीज आणि त्यामुळे इथं इंडिव्ह्युज्युअल स्ट्रक्चर जर तुम्ही विचारत घेतलं तर ते एक स्ट्रक्चर बेन्झिंगच्या माहीत असणाऱ्या प्रॉपर्टीज ज्या सर्व ज्या सर्व माहीत आहेत त्या सर्व प्रॉपर्टी तो एक्सप्लेन करू शकत नाही इवन स्ट्रक्चर सेकंड जर विचारात घेतलं तर तेही सगळ्या नॉन प्रॉपर्टीज एक्सप्लेन करू शकत नाही आणि म्हणून यासाठी आपणाला वेगळा विचार करावा लागतो ते काय पुढचे एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल यामध्ये निश्चित तुमच्या लक्षात येईल की डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड कॉन्ज्युगेट पाय सिस्टम ऑफ पाय बॉन्ड्स पाहायला मिळते म्हणजे इथं रेझोनन्स असणार आहे सेकंड एक्झाम्पल पहा सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड एन एच टू दिस नायट्रोजन हॅज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे नायट्रोजन काय करेल म्हणजे मी मग सांगितल्याप्रमाणे पाय बॉन्ड आहे सिग्मा बॉन्ड आहे लोन पेअर आहे किंवा पाय बॉन्ड आहे सिग्मा बॉन्ड आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे असं जर पाहायला मिळत असेल तर तिथं रेझोनन्स हा असणारा आहे तिथ मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स पाय इलेक्ट्रॉन्स असणारी आहे तर इथं नायट्रोजन ॲज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स सो so इट गिव्ह इलेक्ट्रॉन्स टू दिस कार्बन सो so देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड आणि ज्यावेळी नायट्रोजन इलेक्ट्रॉन देतो त्यावेळी इट अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं पाय इलेक्ट्रॉन्स हे पुढच्या कार्बन ऍटम कडे शिफ्ट होतील त्यामुळे इथं हे स्ट्रक्चर सेकंड आपल्याला मिळेल कि सी एच टू या कार्बनकडं निगेटिव्ह चार्ज आलेला आहे आणि नायट्रोजन वर, नायट्रोजन नायट्रोजनवर हा पॉझिटिव्ह चार्ज इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि कार्बन अँड मध्ये डबल बॉन्ड इंट्रोड्यूस झालेला आहे म्हणजे इथं आपल्याला ही दोन स्ट्रक्चर्स ही काढता येतात ही दोन्ही लेवी स्ट्रक्चर्स असणारी आहेत ही कशामुळं मिळाली आपणाला तर इलेक्ट्रॉनची पोझिशन बदललेली आपल्याला पाहायला मिळते डिस्प्लेसमेंट शिफ्टिंग होतं मुवमेंट होते आणि त्यामुळे ही दोन किंवा यापेक्षा अधिक स्ट्रक्चर्स आपल्याला काढता येऊ शकतात म्हणजे ही जी असणारी आहे ती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असणारी आहेत हे रेझोनन्स दोन डबल हेडेड ने आपण तो रिप्रेझेंट केलेला इथं तुम्हाला पाहायला मिळेल दे आर लिंकड बिटवीन दिस टू स्ट्रक्चर्स आर लिंक बाय डबल हेडेड अॅरो दॅट इज द रेझोनन्स मग प्रश्न असा आहे की जर बेन्झिनचं हे स्ट्रक्चर एक कॅनॉट एक्सप्लेन ऑल द नोन प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन किंवा सेकंड स्ट्रक्चर बी एक्सप्लेन करू शकत नसेल तर मग कोणतं स्ट्रक्चर ऑल द नोन प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन तर ते स्ट्रक्चर असणार आहे ते इंटरमिजिएट बिटवीन द रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिस इज द हेक्झॅगॉनल रिंग अँड सिक्स इलेक्ट्रॉन्स आर थ्री पाय इल पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स आपण म्हणूया सहा इलेक्ट्रॉन्स म्हणजे तीन पाय बॉन्ड्स असणार आहेत त्यांचं लोकलायझेशन होतं आणि त्यामुळं हेक्झॅगॉनल मध्ये सर्कल आपण काढले डॉटेड लाईन याचा अर्थ इलेक्ट्रॉनची मुवमेंट सहा कार्बन ॲटम्स वरून आपल्याला पाहायला मिळते सो इन बेन्झिन ऑल द कार्बन ऍटम्स आर इक्विव्हॅलंट आणि त्यावर निगेटिव्ह चार्ज येतो दिस इज नथिंग बट द रेझोनन्स हायब्रीड

चार्ज प्रत्येक कार्बन ॲटम हा निगेटिव्ह होतो त्यामुळं बेन्झिन अंडरगोस इलेक्ट्रोफिलिक्स सब्स्टिट्यूशन रिएक्शन रिॲक्शन इलेक्ट्रो फाईल्स न्यूक्लिओफाईल्सचा व्हिडिओ यापूर्वी आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये इथं निगेटिव्ह चार्ज असेल तर अटॅक ऑफ इ प्लस तिथं हा इलेक्ट्रो फाईलचा होऊ शकतो आता याच या दोन्हीच्या मधलं रेझोनन्स यांचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर हे या आप पद्धतीने आपल्याला काढता येईल कारण इथं पाय बॉन्ड आहे पुन्हा इथं पाय बॉन्ड आहे त्यामुळं डॉटेड लाईननं जे दोन आपण इथं दाखवलेले आहेत ते पाय बॉन्ड्स आहेत ते कधी या कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर कार्बन नायट्रोजन मध्ये डबल बॉन्ड पाय बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे इथं लक्षामध्ये येईल ही पद्धतीनं मुवमेंट इलेक्ट्रॉनची असेल इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे न्यूक्लिओफाईल इथं अटॅक होऊ शकेल आणि इथं निगेटिव्ह चार्ज आहे याचा अर्थ इथं इलेक्ट्रोफाईलचा अटॅक होऊ शकतो म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चरच्या आधारे आपण हेही सांगू शकतो की त्या मॉलिक्युलमध्ये कोणत्या ऍटमकडं इलेक्ट्रोफाईलचा किंवा न्यूक्लिओफाईलचा अटॅक शक्य आहे लक्षात येईल म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इफेक्ट इन ऑर्गेनिक केमिस्ट्री और वाय स्टडिंग इलेक्ट्रोफिलिक अँड न्यूक्लिओफिलिक रिएक्शन्स बरोबर आहे आता इथं आपण त्या कंडिशन्स बघूया रेझोनन्स काढण्यासाठी हे मुद्दा मी तर घेतले म्हणजे आधारे तुम्हाला त्या कंडिशन करताना पटकन ते समजू शकेल आर द राईट टू ऑर मोर लेव्हि स्ट्रक्चर्स दोन किंवा दोन पेक्षा जास्त लेव्ह स्ट्रक्चर्स ही आपण यावरन काढू शकतो हा एक यातला महत्वाचा भाग असणारा आहे सेकंड देर इज द डिस्प्लेसमेंट ऑर मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विद इन द मॉलिक्यूल बघा एक एक कंडिशन खूप महत्वाची आहे जिथं दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेव्ह स्ट्रक्चर्स काढू शकतो त्याच ठिकाणी जर आपल्याला इलेक्ट्रॉन पाय ची मुवमेंट पाहायला मिळत असेल किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ची मुवमेंट असेल त्याच मॉलिक्यूल मध्ये आणखीन काय तर असं पाहायला मिळतं की ॲटम्स नेवर मूव म्हणजे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यामधला कोणताही ऍटम म्हणजे टाटोमेरिझमचा प्रकार याच्यामध्ये नाही लक्षात घ्या टाटोमेरिझम इज क्वाईट डिफरंट फ्रॉम दे रेझोनन्स याच्यामध्ये ऍटम ची मुवमेंट किंवा जागा सोडणं हा प्रकार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही द बॉन्डिंग स्केलेटन स्ट्रक्चर कॅनॉट बी चेंज रिबेन्स ॲज इट इज म्हणजे तुम्ही जर याचं कार्बन प्रत्येकाचं बॉन्डिंग जर काढलं प्रत्येक कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल कार्बन हायड्रोजन असेल किंवा जे स्ट्रक्चरमध्ये आहे जे बॉन्डिंग तर ते बॉन्डिंग प्रत्येक so, स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये आहे तेच पाहायला मिळतं त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही सो बॉन्डिंग स्केलेटन जे स्ट्रक्चर कॅनॉट बी चेंज ते कधीही बदलू शकत नाही रेझोनन्स स्ट्रक्चर हॅव सेम नंबर ऑफ लोन पेअर्स ऑर पेर्ड इलेक्ट्रॉन्स ऑर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स ही संख्या पण विद्यार्थी मित्रांनो बदलत नाही ओनली पोझिशन रिलेटिव्ह पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स चेंजेस म्हणजे तिथं जे एका कार्बन कडून दुसऱ्या कार्बन कडून पुढं असं मुवमेंट फक्त पाहायला मिळत आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या पोझिशन्स बदलल्या गेल्यामुळं वी कॅन राईट नंबर ऑफ सच टाईप uh, ऑफ लेव्हिस स्ट्रक्चर्स हा एक यातला महत्वाचा फरक असेल द ओव्हरऑल चार्ज ऑफ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर रिमेन्स द सेम म्हणजे जी रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्ही काढता त्याचं एक वैशिष्ट्य असलं पाहिजे की कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे की ओव्हरऑल चार्ज किंवा टोटल चार्ज ऑफ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर रिमेन्स द सेम हे स्ट्रक्चर सेकंड जर आपण पाहिलं तर सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिग्मा बॉन्ड एन एच टू असं म्हटलंय तर हे टोटल यू मॉलिक द टोटल मॉलिक्यूल देर इज अ नो एनी फॉर्मल चार्ज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज नाही सो वी कॅन से धिस मॉलिक्यूल इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल तो न्यूट्रल मॉलिक्यूल असणारा आहे परंतु त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर आपण काढलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं कार्बन एज अ निगेटिव्ह चार्ज देर इज अ लोन पेअर अँड नायट्रोजन एज अ पॉझिटिव्ह चार्ज सो देर इज अ चार्ज ऑन दिस स्ट्रक्चर मग हा जो चार्ज असणारा आहे तो काय म्हटलंय त्यांनी ओव्हरऑल चार्ज ऑफ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर रिमेन्स द सेम म्हणजे तो एकसारखा असला पाहिजे म्हणजे आपण असं विचार करू की इथं मायनस वन आणि इथं प्लस वन आहे झिरो तो झालेला असणारा आहे की जो न्यूट्रल मॉलिक्यूल इतकाच असणारा आहे कारण इथं चार्ज नाही म्हणजे झिरो चार्ज आहे आणि इथं मायनस वन आणि प्लस वन तो पण झिरो असणारा आहे म्हणजे ही कंडिशन हे रेझोनन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळणं आवश्यक असणार आहे किंवा प्लॅनर स्ट्रक्चर हे तर खूप महत्वाचं आहे प्लॅनर स्ट्रक्चर तर असायलाच पाहिजे रेझोनर स्ट्रक्चर्स आर हायपॉथेटिकल ऑल आर इमॅजिनरी स्ट्रक्चर्स ही हायपॉथेटिकल स्ट्रक्चर्स असणारे आहेत आता आपण स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चरचा अभ्यास करूया हे खूप महत्वाचं आहे कारण परीक्षेला एम सी क्यू याच्यावरच आहेत विच रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज मोस्ट स्टेबल तुम्हाला जर एखाद्या रे दिलेल्या मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर कोणतं स्टेबल आहे किंवा स्टेबल आहे हे ठरवायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे फर्स्ट द ग्रेटर द नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स ग्रेटर इज द स्टॅबिलिटी म्हणजे ज्या दिलेल्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये कोव्हॅलंट बॉन्डची संख्या जास्त आहेत त्याची स्टॅ स्टॅबिलिटी जास्त असेल कारण का तर त्यामध्ये कार्बन हायड्रोजन कार्बन असेल नायट्रोजन असेल फ्लोरीन असेल ही जी काही एलिमेंट फॉस्फरस असेल ही जी काही एलिमेंट्स असणारे आहेत यांची मॅक्झिमम अष्टक ही पूर्ण झालेली ऑक्टेट पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळायला पाहिजेत आता याच्यामध्ये हे स्ट्रक्चर समजा दिलंय सी थ्री ऑक्सिजन आहे सी एच टू प्लस आहे ही इलेक्ट्रॉन पेअर जर याला दिली तर या दोघांच्या मध्ये बॉन्ड तयार होईल आणि ऑक्सिजन कडे पॉझिटिव्ह चार्ज येईल हा पॉझिटिव्ह चार्ज इकडं शिफ्ट होईल तो आणि आपल्याला हे स्ट्रक्चर पाहायला मिळेल आता हे दोन स्ट्रक्चर जर पाहिले आपण तर यामध्ये हा एक आणि हा एक म्हणून दोन कोवॅलंट बॉन्ड झाले आणि याच्यामध्ये एक आणि दोन तीन झाले म्हणजे जितके जास्त कोव्हॅलं बॉन्ड असतील तितकी स्टॅबिलिटी ही त्याची जास्त असणारी आहे म्हणजे हे स्ट्रक्चर हे स्टेबल असणार आहे सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर विथ द लीस्ट नंबर ऑफ फॉर्मल चार्ज इज मोर स्टेबल तुम्हाला असं दिसतंय की लीस्ट नंबर ऑफ फॉर्मल चार्ज जर असेल तर ते मोर स्टेबल असणार आहे त्यात <coughs> ही गोष्ट महत्वाची आहे इंडिव्हिज्युअल आयटम ह्या फॉर्मल चार्ज व्हेरी क्लोज टू द झिरो म्हणजे चार्ज कमीत कमी जिथं असणार आहे म्हणजे न्यूट्रल मॉलिक्युलचा विचार केला आणि त्यापासून तयार झालेला तर न्यूट्रल मॉलिक्युल मोर स्टेबल दॅन आहे आता इथं सी एच टू डबल बॉन्ड सी एच ओ एच व्हिनायल अल्कोला आहे इथं ऑक्सिजन ॲज अ लोन पेअर तो इकडं देईल डबल बॉन्ड तयार होईल याच्यावर चार्ज येईल आणि हा पाय बॉन्ड इकडं शिफ्ट होईल त्यामुळे हे त्याचं सेकंड स्ट्रक्चर रेझोन्स स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल कडे निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजन कडे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथं ऑफ फॉर्मल चार्ज याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की चार्ज आहे तर याच्यामध्ये चार्ज नाही आहे त्यामुळं जर केलं तर हे स्ट्रक्चर धिस वन इज अ मोर स्टेबल देन चार्ज वन थर्ड द रेझोनेटिंग स्ट्रक्चर विथ लिस्ट सेपरेशन ऑफ फॉर्मल चार्ज इज मोर स्टेबल हे पण खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला ट्वेल्थ ला गेल्यानंतर या गोष्टी खूप महत्वाच्या असणाऱ्या आहेत निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऍटम इज द मोर स्टॅबिलिटी म्हणजे निगेटिव्ह ऍटम मग नायट्रोजन असेल फ्लोरिन असेल ऑक्सिजन असेल हे इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आयटम आहेत यांच्याकडे इलेक्ट्रॉनची घनता जर जास्त असेल चार्ज यांच्याकडे पुन्हा वाढत असेल निगेटिव्ह तर त्यांची स्टॅबिलिटी ही काय होते वाढते हे लक्षात ठेवायचं हे पा, दिस इज द फिनॉल ओएच इज अटॅच टू बेन्झिन रिंग आणि बेन्झिन मध्ये कॉन्झ्युगेट सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला सांगितलेली गोष्ट लक्षात आहे का बघा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड दॅट इज सिग्मा बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड सिग्मा अँड लोन पेअर म्हणजे इथं रेझोनन्स हा आपल्याला पाहायला मिळतो बिकॉज देर इज अ फ्लॉफ इलेक्ट पाय इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन ऍटम टू अनदर आयटम ऑफ द सिस्टीम आता फ्लॉप इलेक्ट्रॉन्स फ्लॉफ इलेक्ट्रॉन्स किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे होतं काय नेमकं का बघा कसे चार्ज डेव्हलप होतात ते तुमच्या लक्षामध्ये येईल इथं पाहिलं तर ऑक्सिजन ऑक्सिजन हॅज टू लोन पेअर जादा आहे त्यातली एक लोन पेअर इकडं दिली जाईल त्यामुळे इथं दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड येईल आणि ऑक्सिजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याकडे चा पॉझिटिव्ह चार्ज येईल त्यामुळे हे पाय इलेक्ट्रॉन्स पुढे शिफ्ट केले जातील त्यामुळे ही आर्थो पोझिशन जे असणारी आहे याकडे या इलेक्ट्रॉन पेअर आले म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज आला आता तुमच्या लक्षात येईल की बेन्झिन कडे या पोझिशनला इलेक्ट्रॉन रिस सेंटर तयार झालं म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्याच मध्ये ऑक्सिजन कडे पॉझिटिव्ह चार्ज आला सो देर इज अ सेपरेशन ऑफ चार्ज देर इज अ सेपरेशन ऑफ फॉर्मल चार्ज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या चार्जचं सेपरेशन ज्यावेळी होतं त्यावेळी जितकं जास्त सेपरेशन असेल तेवढी स्टॅबिलिटी ही कमी आणि जेवढं चार्ज सेपरेशन कमी असेल तेवढी स्टॅबिलिटी ही त्याची जास्त असणारी आहे पुढच्या वेळेस काय ही इलेक्ट्रॉन पेअर पुढे शिफ्ट होईल आणि पाय इलेक्ट्रॉन्स इकडे येतील त्यामुळं पॅरापोझिशनला इथं इलेक्ट्रॉन पेअर आलेले आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा ती इकडे शिफ्ट होईल पुन्हा इकडं निगेटिव्ह चार्ज येईल आणि इथं पुन्हा चार्ज सेपरेशन दिसेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पुन्हा ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे म्हणजे या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड होईल आणि जी ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन पेअर दिली पुन्हा ती कडे जाताना दिसते त्यामुळे स्ट्रक्चर वन आणि फिफ्थ जर पाहिलं तर कडे दोन लोन पेअर दिसत आहेत परंतु बेन्झिन रिंग मधले पाय बॉन्ड पोझिशन पाहिली तर इथं डबल बॉन्ड दिसतोय तर इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणजे डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतं परंतु या स्ट्रक्चर्स मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मध्ये इथं चार्ज सेपरेशन आहे हा एक भाग आहे त्यामुळं स्टॅबिलिटी आपण आता कम्पॅरिजन केल्यानंतर बघूया इथला समजा एच निघून गेला असेल तर तयार होतं ते फिनॉक्साइड आहे म्हणजे फिनॉल मधून इथला एच जर गेला तर पुन्हा ऑक्सिजनकडे एक लोन पेर येते आणि निगेटिव्ह चार्ज येतो पहा त्या आयनला म्हणायचं अनियन तयार होत दॅट इज द फिनॉक्साइड आयन याच्यापासून हा तयार झालेला आहे बाय लॉस ऑफ प्रिटॉन पुन्हा ऑक्सिजन कड निगेटिव्ह चार्ज आहे ती इलेक्ट्रॉन पेअर इकडं दिली जाईल पुन्हा इथं डबल बॉन्डील परंतु ऑक्सिजन कडे पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही कारण ऑक्सिजन कडे मुळामध्ये दोन लोन पेअर्स आहेतच त्यामुळे ऑक्सिजन न जरी एक इलेक्ट्रॉन पेअर दिली तरी त्यावर चार्ज हा पॉझिटिव्ह येत नाही आणि त्याच्याकडे मुळामध्येच एक लोन पेअर ज्यादा असणारी आहे त्यामुळं या पोझिशनला इलेक्ट्रॉन पेअर आली आणि ती शिफ्ट होत जाते अशी या तिन्ही स्ट्रक्चर्स मध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की कुठंही चार्ज सेपरेशन दिसत नाही एकच चार्ज आहे तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज असेल इथं आहे वन टू थ्री परत तिसऱ्या पोझिशनला वन टू थ्री पुन्हा थ्री तिसऱ्या पोझिशनला पुन्हा वन टू थ्री असा तो इकडं फिरून पुन्हा मुळच्या ठिकाणी येतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की फिनॉक्साईड आयन मध्ये देर इज अ नो चार्ज सेपरेशन आता प्रश्न असा आहे की इकडं चार्ज सेपरेशन आहे आणि फिनॉक्साईड आयन मध्ये नाही मग स्टॅबिलिटी मग कुणाची जास्त असणार आहे आणि इथं म्हटलंय की निगेटिव्ह चार्ज जर निगेटिव्ह इलेक्ट्रॉनेगेटिव्ह ऍटमकडं असेल तर पुन्हा स्टॅबिलिटी त्याची जास्त असणारी आहे ऑक्सिजन इज अ मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह निगेटिव्ह ऍटम इथं निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे स्टॅबल जास्त असणार आहे इथं ऑक्सिजन आहे पण इट ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज त्यामुळं तो अस्थिर असणारा आहे सो धिस स्ट्रक्चर इज अ मोर स्टेबल दॅन दिस वन सो फिनॉक्साईड आयन इज अ मोर स्टेबल दॅन फिनॉल इथं रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये चार्ज सेपरेशन आहे आणि याच्यामध्ये नाही पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की वय जो असणारा आहे ती इज अ इलेक्ट्रॉन रिलीजिंग दिस ॲट दिस ग्रुप गिव्स इलेक्ट्रॉन्स टू बेन्झिन रिंग म्हणजे इट एक्झिबिट्स पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे एखादा किंवा ग्रुप रिंगला जोडला आणि तो इलेक्ट्रॉन देणारा असेल किंवा कुठेही असेल पाय सिस्टीम कॉन्झ्युकेट पाय सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन देणारा असेल किंवा लोन पेर ऑफ इलेक्ट्रॉन देणारा असेल तर इट एक्झिबिट पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट और पॉझिटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट प्लस एम असेल किंवा प्लस आर इफेक्ट असणारा आहे आणि मायनस आर इफेक्ट आता आपण बघूया सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एन दॅट इज अ सी ट्रिपल बॉन्ड एन अँड नायट्रोजन इज इलेक्ट्रॉनिगेटिव्ह इट एज अ लोन पॅर त्यामुळं ही इलेक्ट्रॉन पेअर पाय बॉन्डची काय होईल इकडे शिफ्ट होईल इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऍटम हा असल्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर इकडे खेचून घेईल आणि पाय इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट केले जातील त्यामुळे हे दुसरं रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये जो एन असणारा आहे दिस ग्रुप विड्रॉज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ए डबल बॉन्ड आपण म्हणूया किंवा कॉन्झ्युगेट सिस्टीम म्हणूया किंवा एखाद्या ऍरोमॅटिक रिंगला जर तो uh, जोडला असेल तरी तो इलेक्ट्रॉन खेचून घेतो त्याला त्यावेळी तो निगेटिव्ह रेझोनन्स किंवा निगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट तो दाखवतो म्हणजे सी एन विड्रॉज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द डबल बॉन्ड ऑर फ्रॉम ए कॉन्ज्युगेट सिस्टीम दॅट इज द फ्रॉम पाय बॉन्ड ऑर फ्रॉम अॅरोमॅटिक सिस्टीम किंवा बेन्झिन रिंगला जोडला असेल तर टुवर्ड डेमसेल स्वतःकडं ड्यू टू रेझोनन्स इज कॉल्ड निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे अशा पद्धतीनं हा रेझोनन्स इफेक्ट असणारा आहे की विथ द हेल्प ऑफ दिस रेझोनन्स वी कॅन